नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आत्ताच आर माधवन स्टारर एका तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे युट्यूबवर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच ट्रेलरचा एक रिव्ह्यू करणार आहोत. पण तो रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. காதல் ஒரு மனுஷன காட்டை தாண்டி பெரிய பெரிய மலைய தாண்டி கடல்லாம் தாண்டி அவன் போகாத இடத்துக்கெல்லாம் இழுத்துட்டு போகும்பாங்க. யாரா வீரபாண்டிய கட்டு போகணுங்க? मंडळी, आर माधवन आणि श्रद्धा स्टारर नवीन चित्रपट 2021 8 जानेवारी 2021 अमेझॉन प्राईमवर आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे मारा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मारा हा चित्रपट जो आहे तो चार्ली नावाचा एक चित्रपट आला होता 2015 साली, त्याचा रिमेक आहे. बरं, चार्ली वरनं फक्त मारा हा चित्रपट बनवण्यात आला नाहीये, चार्लीचा रिमेक मराठीमध्ये सुद्धा झाला होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं देवा. आणि त्या चित्रपटात आपल्याला अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडित दिसले होते आणि ती कोकणावर म्हणजे कोकण बॅकग्राऊंडवर केली होती ती स्टोरी. अवतार नाही हा माणूस साधा हा देवा, आपल्याला परत एकदा थर्ड व्हर्जन बघायला मिळणार आहे चार्लीचं आणि त्या थर्ड व्हर्जनचं नाव आहे मारा आणि हे रिलीज होणार आहे अमेझॉन प्राईमवर. सो बेसिकली आपल्याला जर तुम्ही चार्ली बघितलं असेल तर तुम्हाला याची स्टोरी माहितीच असेल की आता श्रद्धा एक रायटर आहे जिला एक स्टोरीची शोधात असते ती आणि एक कॅरेक्टर शोधत असते, म्हणून ती तिच्या गावी जाते. आता इकडे गाव कुठलं दाखवलंय माहिती नाही. आणि मग तिला एक असा इंडिव्हिज्युअल भेटतो जो लोकांची खूप मदत करतो, लोकांना संकटातनं बाहेर काढतो. पण हा एक दिव्य शक्ती असलेला पुरुष आहे की हा एवढी मदत का करतोय लोकांना, याच्या मागे काही पेनफुल रिझन तर नाहीये ना, याच्या स्वतःच्या आयुष्यातली काही दुःख तर नाही आहेत ना, ज्याच्यामुळे हा इतरांच्या आयुष्यातली दुःख दूर करतो, याच्यावर एकंदरीत ही वनलाईन आहे या स्टोरीची. आणि मारा हा चित्रपट जेव्हा बनवण्यात आला तेव्हा फिल्म मेकर्सचे माराच्या फिल्म मेकर्सचे प्रयत्न होते की पार्वतीला रिटेन करावं, जी ओरिजिनल चार्लीमध्ये आपल्याला मेन लीडमध्ये दिसली होती. त्याचबरोबर हिरोच्या रोलसाठी फिल्म मेकर्स याचे विजय सेतुपती आणि सिद्धार्थला कन्सिडर करत होते, पण ते काही जुळून आलं नाही आणि शेवटी आर माधवन फायनलाइज झाला. बरं, पार्वतीला जेव्हा त्यांना रिटेन करता आलं नाही तेव्हा त्यांनी कास्ट केलं होतं सई पल्लवीला आणि या चित्रपटाचं शूटिंग होणार होतं जानेवारी 2019 सुरू होणार होतं. पण नंतर सगळ्या डिले ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या याच्यामुळे डिले होत गेलं लॉकडाऊन आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये, त्याच्यानंतर सई पल्लवीचे डेट क्लॅशेस झाले आणि त्यानंतर आपल्याला श्रद्धा मेन लीडमध्ये दिसते मारा या चित्रपटात. सो मंडळी, एकंदरीत वनलाईन आपल्याला माहिती आहे, याचं कंटेंट आपल्याला माहिती आहे. जर तुम्ही चार्ली हा चित्रपट बघितला नसेल तर याचं मराठी व्हर्जन देवा आपल्याला तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल की हा चित्रपट कशावर आधारित आहे ते. म्हणूनच कदाचित मारा हे नाव ठेवलं असेल की काही करायचं नाही, कॉपी मारा असं त्याचं असेल. आणि मराठीमध्ये जेव्हा देवा असं आपण नाव ठेवलं त्याचा अर्थ कदाचित असा असेल की तुमची स्क्रिप्ट आम्हाला देवा असो, असे विरोध आमच्याकडे चालत असतात. मंडळी, हा होता माझा मारा या चित्रपटाचा एक ट्रेलर रिव्ह्यू. आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.